गोय भारताची पर्यटन राजधानी. हल्लीच्या वर्षांनी जसजशी गोयची लोकसंख्या वाढूक लागली तशी गोयात येऊपी पर्यटकांची संख्याही वाढली. लोकसंख्ये वांगडा वाढल्यो त्यो रस्त्यावेलो गाडयो. हळूहळू गोयच्या इन्फ्रास्ट्रक्चरावेलो लोड वाढपाक लागलो. आता गरज भासूंक लागली ती रुंद रस्त्यांची. हॉच प्रेशर समजावून घेऊन भारत सरकार आणि गोय सरकारान उदरगतीची पावलां मारूंक सुरू केली. दोतोर प्रमोद सावंताच्या नेतृत्वाखाला भाजप सरकारान बरीचशी विकासाची कामं हातात घेतली. मागीर ती मूलभूत सुविधा हॉस्पिटलां असू वा हायवे आणि पूल, दोळे दिपकावपी अटल सेतू, नवो जुवारी पूल आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ. ते भायर गोंयची उत्तर ती दक्षिण सीम जोडपी गुळगुळीत महामार्ग. राज्यातली उदरगतीची पावलां म्हणले की सगळ्यांत पहिली दोळ्या मुखार येता तो मांडवीचेर उभारिल्लो तिसरो पूल अटल सेतू. मांडवी न्हंयचेर बांदिल्ल्या ह्या अटल सेतूक लागून हजारांनी लोकांचो प्रवास सोपो झाला. गोय हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र. देशी विदेशी पर्यटकांची यो वच मोठ्या प्रमाणात वाढिल्ल्यान गोंयच्या दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर ताण वाढूक लागिल्लो आणि हाकाच लागून राज्यात दुसऱ्या आणि पूर्ण वेळ विमानतळाची गरज आशिल्ली. ही गरज ओळखून भाजपा सरकारान सुमार 3,000 कोटी रुपया खर्च करून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलो. दक्षिण आणि उत्तर गोयात जोडपी जुवारी न्हंयचेर आशिल्लो पूल पोरणो झाल्ल्यान येरादारीचेर परिणाम जावपाक लागिल्लो. गेल्ली कितलीच वर्सां हॅवी गाडयांक बोरयेसावन फेरो मारून येवचें पडटालें. त्या भायर जुवारी पुलाचेर नित्याच्योच ट्रॅफीक जाम. हो पूल बरोच पोरणो जाल्लो. पुलाची क्षमताय उणी जाल्ली. पुलाक वेरू आयिल्ल्यो. हो पूल चड काळ भार सोसपाक शकचो ना म्हण सरकारान तातडीन नव्या पुलाच्या कामाक हात घालो. साडेतेरा किलोमीटर अंतर, तसेच 640 मीटर लांब, 8 लेनीचो हो पूल, 2,701 कोटी रुपयांचे बजेट. ह्याय पुलाची एक लेन सुरू केली. 100 वर्षाची गरज चितून हो भव्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट उभारला. पण गोव्यामध्ये असणारी पर्यटकांची संख्या आणि दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा हा मार्ग ही गोव्याची लाईफलाईन आहे. आणि त्यामुळे मी कन्सल्टंटला असा सल्ला दिला की आपण विमानतळावरून वळल्यानंतरच तुम्ही आता या पुलाची सुरुवात करा आणि डायरेक्ट हा जवळपास पणजीच्या पुढे हॉस्पिटलच्या नंतर पुढे आणि पलीकडे जाईल म्हणजे गोव्यातला ट्रॅफिक वरतून जाईल आणि पलीकडे मांडवी नदीवरचा पूल आहे त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही आणि खऱ्या अर्थाने गोव्याकरताही उत्तम लाईफलाईन होईल. अतिशय उत्तम डिझाईन तयार झालं. केबल स्ट्रीट ब्रिजमध्ये अनेक उत्तम डिझाईन्स तयार झाले आणि मला आयुष्यात खूप पूल बांधण्याची संधी मिळाली. आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमधून या वर्षात आम्ही 6 वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत आणि आपला गोव्यातला ब्रिज हा वरळी बांद्र्याच्या केबल स्ट्रीट ब्रिजपेक्षाही मोठा आहे याचा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल. या ब्रिजमध्ये काम करत असताना अनेक अडचणी आल्या, डिले झालं. आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी हा जो खालचा बेस आहे काँक्रीटचा तो घेत असताना आम्ही रिव्हॉल्विंग टेंडर रेस्टॉरंट आणि व्ह्युअर गॅलरीचं जे वजन आहे ते गृहित धरून हे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्यामुळे त्याला काही खर्च लागणार नाही. पण याला कॅप्सूल लिफ्टनी पाण्यातून वरती जावं लागेल
आणि ते जागतिक आकर्षणाचं पर्यटनाच्या आकर्षणाचं केंद्र बनावं अशी माझी इच्छा होती. आणि त्या वरच्या टॉवरवर गेल्यावर पूर्ण गोवा बघता येईल. आणि त्याचबरोबर बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी गोव्याची खाद्य संस्कृती, गोव्याचं फूड, गोव्याचं हँडलूम, हँडीक्राफ्ट या सगळ्याचं आणि पार्किंग प्लेस आणि उत्तम प्रकारची व्यवस्था असावी. गोव्यात लाखो लोक येतात. गोव्याची इकॉनॉमी टुरिझमवर आहे आणि टुरिझम हे असं क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये होणाऱ्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट रोजगार निर्मितीकरता खर्च होते. आणि त्यामुळे गोव्यात पर्यटन हे गोव्यात जागतिक आकर्षणाचं केंद्र आहे. वर्षातून 1200 स्पेशल फ्लाइट्स, कमर्शियल फ्लाइट्स गोव्याला येतात. एवढे विदेशी पर्यटक येतात आणि त्यामुळे हे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट, ही विवर गॅलरी पूर्ण करण्याची जबाबदारी माझी पण आहे, प्रमोद सावंतांची पण आहे आणि निलेशजींची पण आहे. म्हणून तर सांगता आमच्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टरांच्या आशीर्वादान आणि गडकरीजींच्या सुपीक तकलेतल्या रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट त्यांच्यानी सांगला देशातलो पहिलो प्रकल्प असतो. आम्ही इमेजिनही करू नाशिले. मनोहरभाईंच्या बरोबर त्यांच्यानी डिस्कशन केले आणि तांकां दिसले की गोंया खातीर जुवारी ब्रिजाचेर हे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट दिवपाचे आणि तो प्रोजेक्ट 100% कंप्लीट जातलो हे हांव मुद्दामून सांगता. हो प्रोजेक्ट कंप्लीट करता असताना हा मुद्दामून म्हणजे हो प्रोजेक्ट आमकां नॉर्थ टू साऊथ 30 मिनटांचो टायम हो कमीत कमी डिस्टन्स आम्ही कमी करतले. खूप जाण त्या ब्रिजाचेर जे अडकोन उरताले हाज्या फुडें ट्राफीक जामान केन्नाच उरचें ना. गेली 30 वर्सां उरले तितके पुरो आनीक ट्राफीक जाम ह्या पुलार तरी उरचो ना. निलेशाक सांगचें पडचें ना हांव पुलार आसा म्हणून. तो रोखडोच असेंब्लीन पावतलो हाची म्हाका निश्चित रित्या खात्री आसा. तो पूल लोकां खातीर खुलो करता आनीक चड वेळ लोकांची वाट पळोवचें ना. आयच्यान जुवारी केबल स्ट्रीट ब्रिज 2.0 हो लोकां खातीर खुलो जातलो. ट्राफीक केन्नाच हांगासर जाम जावचें ना हाची दखल गोंय सरकार घेता. ह्या पुलाची दुसरी लेनूही रोकडीच उक्ती जाता. नाईन्टी ब्रिजचं काम कम्प्लीट झालंय. 1% फक्त मिसिलिनियस काम बॅलन्स आहे. जसं की वेरिंग कोर्स, क्रॅश बेरियर झालं, देन रेलिंग वर्क्स एवढंच आणि बस एवढं वर्क पेंडिंग आहे बस. आज ॲक्च्युली जुवारी केबल स्टे ब्रिजचा 2 लेन आहेत. त्याच्यापैकी 1 लेन तर लास्ट इयर आपण ओपन केला होता. आत्ता जो काम चालू आहे ते LHS लेनचा क्लोजर सेगमेंट म्हणजे लेफ्ट हँड साईडचा लेन जो आहे त्याचा लास्ट सेगमेंट आम्ही आज इरेक्शन करतो. कॉन्क्रीट ब्लॉक कॉन्क्रीट ब्लॉक अजून 5 ते 10 दिवसामध्ये कॉन्क्रीट ब्लॉक करून हा पूर्ण जॉईंट कम्प्लीट होईल. म्हणजे बोल्टिंग वगैरे सर्व कम्प्लीट करून बोल्ट कम्प्लीट होईल. मिसिलिनियस वर्कसाठी म्हणजेच वेअरिंग कोर्स वगैरेसाठी आम्हाला ह्या मंथ एंडमध्ये आम्ही सर्व गोष्टी कम्प्लीट करणार. त्याच्यानंतर लोड टेस्टिंग होईल. आम्हाला लोड टेस्टिंगसाठी 5 ते 10 दिवस लागतात. तर लोड टेस्टिंग झालं की ब्रिज रेडी होईल ट्राफिकसाठी. मंथ एंडमध्ये आमचा प्रयत्न आहे की ह्या मंथ एंडमध्येच कम्प्लीट करायचं. राज्यातलो भौशिक प्रवास हो चडसो प्रवाशी बशींचेरूच जाता. क्लीन, ग्रीन, इको फ्रेंडली ट्रान्सपोर्टाक उर्बा दिवंक सरकारान इलेक्ट्रीक बसी सुरू केल्यो. सरकाराचो विचार असा की ग्रीन एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात सर्क्युलेशनात हाडप जेणेकरून कार्बन इमिशन्स खूप मोठ्या प्रमाणात कमी उरतले. आणि ताकाच लागून इवन दो द प्रायव्हेट व्हेकल्स म्हणजे 2-व्हीलर्स, 4-व्हीलर्स, बसीस हे सगळे इलेक्ट्रिकल चार्जिंगाचेर वचपाची गरज असा. आणि टाईम टू टाईम सगळ्या पंप जे असतात पेट्रोल फ्युअलिंग पंप हजेर चार्जिंग स्टेशन्स सगळीकडे अवेलेबल करप. गव्हर्मेंटाच्याही जाग्यांनी जायतेकडे चार्जिंग स्टेशन्स आम्ही फुडल्या येतात त्या वर्षभराच्या कार्यकाळात
वेगवेगळे कडे चार्जिंग स्टेशन्स अवेलेबल करपाचे असतात आणि ताकाच लागून म्हाका दिसता नवीन गाडयो फोर व्हिलर्स जे घेतात टू व्हिलर्स जे घेतात तांच्यांनी ईव्ही चार्जिंग म्हणजे इलेक्ट्रिकल चार्जिंग व्हेकलाकडे वळचे. लोटली ते वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटी मेरेन चार पदरी महामार्गाचेही उक्तावण सरकारान केले. ह्या महामार्गाक लागून फोण्या आणि मुरगाव मधले अंतर 12 किलोमीटर उणे झाले आणि प्रवासाचा वेळ अर्ध्यावरान उणो झाला. राज्यातल्या भाजप सरकाराक केंद्राच्या भाजप सरकाराचा तेको मिळून तयार झाले डबल इंजिन सरकार. ह्या डबल इंजिन सरकारान राज्यात मोठ्या प्रमाणात साधन सुविधांची उदरगत केली. सुरक्षित रस्ते हो प्रत्येक नागरिकाचो अधिकार आणि सुरक्षित रस्ते दिवप हे सरकारचे कर्तव्य. भाजपान राज्यात सुरक्षित रस्ते दिले. राज्यात हे सुरक्षित रस्ते झाल्या सावन रस्त्यावर जावपी अपघातांची टक्केवारी खूपशी उणी जावपाक लागली. पत्रादेवी पासून पोळ्या पर्यंत नॅशनल हायवेचो विचारूय गोयकारांनी करूंक नाशिल्लो. ते पत्रादेवी पासून पोळ्या पर्यंत पुराय फोर लेनची कनेक्टिव्हिटी, पोर्ट जोडपी कनेक्टिव्हिटी. थोडे जण अजून मार्मागोवा पोर्टार वचूंक ना आसतले. पुराय पोर्ट जो आसा हो जोडपी कनेक्टिव्हिटी आणि उरलेले रस्ते अजूनही पुराय करपाचे काम हे आमकां माननीय गडकरीजींनीच करून दिल्या. भलायकीच्या मळारूय गोंय सरकारचो विकास आमकां दिसून येता. धारगळ पेडण्या केंद्र सरकारान उभारिल्ले भव्य असे आयुष हॉस्पिटल आणि आयुर्वेदा कॉलेज. हांगा 100 बेडेड हॉस्पिटल, ओपीडी, संशोधन केंद्र, तसेच ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवीची सुविधाही उपलब्ध असा. तर गोव्याच्या लोकांनी या इन्स्टिट्यूटचा जास्तीत जास्त उपयोग स्वतःला हेल्दी राहण्यासाठी करतो. आजारी गोव्यातल्या लोकांनी पडूच नये आणि रदर आम्ही जो सर्वे केलेला आहे की इथे आता डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे हळूहळू खूप वाढत आहे, तर त्याचा अवेअरनेस जन माणसामध्ये करणं आणि आजारी न पडणं यासाठी शक्य तेवढं मार्गदर्शन करणं आणि आजारा पडणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज उभ्या. साथियों, आयुर्वेद एक ऐसा विज्ञान है जिसका दर्शन, जिसका मोटो है सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, यानी सबका सुख सबका स्वास्थ्य. जब बीमारी हो ही जाए तब उसके इलाज के लिए मजबूरी नहीं बल्कि जीवन निरामय होना चाहिए, जीवन बीमारियों से मुक्त होना चाहिए. सामान्य अवधारणा है कि अगर कोई प्रत्यक्ष बीमारी नहीं है तो हम स्वस्थ हैं, लेकिन आयुर्वेद की दृष्टि से मैं स्वस्थ होने की परिभाषा कहीं व्यापक है. आप सब जानते हैं कि आयुर्वेद कहता है समदोष समाग्निष्ठ समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेन्द्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात जिसके शरीर में संतुलन हो, सभी क्रियाएं संतुलित हो और मन प्रसन्न हो वही स्वस्थ है. इसलिए आयुर्वेद इलाज से आगे बढ़कर वेलनेस की बात करता है, वेलनेस को प्रमोट करता है. विश्व भी अब तमाम परिवर्तनों और प्रचलनों से निकलकर इस प्राचीन जीवन दर्शन की ओर लौट रहा है.
और मुझे इस बात की बहुत खुशी है कि भारत में इसे लेकर काफी पहले से ही काम शुरू हो चुका है। जब मैं गुजरात में मुख्यमंत्री के रूप में काम करता था, हमने उस समय से ही आयुर्वेद को बढ़ावा देने के लिए कई प्रयास शुरू किए थे। आयुर्वेद की बढ़ती लोकप्रियता का एक और बड़ा पक्ष आयुर्वेद और योग टूरिज्म भी है। गोवा जैसा राज्य जो टूरिज्म का एक हब है, वहां आयुर्वेद और नेचुरोपैथी को प्रमोट करके टूरिज्म सेक्टर को और नई ऊंचाई दी जा सकती है। ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद गोवा इस दिशा में एक अहम शुरुआत साबित हो सकता है। साथियों, आज भारत ने दुनिया के सामने वन अर्थ वन हेल्थ एक फ्यूचरिस्टिक विजन भी रखा है। वन अर्थ वन हेल्थ का मतलब है हेल्थ को लेकर एक यूनिवर्सल विजन। चाहे पानी में रहने वाले जीव जंतु हो, चाहे वन्य पशु हो, चाहे इंसान हो, वनस्पति हो, इन सब की हेल्थ इंटरकनेक्टेड है। हमें इन्हें आइसोलेशन में देखने की जगह टोटलिटी में देखना होगा। ये होलिस्टिक विजन आयुर्वेद का भारत की परंपरा और जीवन शैली का हिस्सा रहा है। बांबोळे गोय सरकारान उभारिल्ले सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल। गोय हे भलायकीच्या मळार प्रगतीशील असा म्हण शेजारच्या राज्यातले लोक हांगा उपचार घेऊपाक येतात। ऑर्गन डोनेशन केल्या उपरांत कितलेशात नवीन लोकांक जीवनदान दिवपाचे जे प्रकार जीवनदान दिवपाक मेळटा आणि त्याच्याच खातीर ऑर्गन डोनेट करपाक जाय अशें म्हाका दिसता। आणि भारतीय जनता पार्टीच्या मेडिकल सेलात हाजी इनिशिएटिव घेतली। किडनीची खूप मोठ्या प्रमाणात लोकांक गरज असा, सगळ्यात चढ जर गरज असा किडनी फेल्युअर 46% किडनी लोकांक गरज असा, गोयानही गरज असा। किडनीचे जर पेशंट आम्ही डे बाय डे पळयता असत जाल्यार डे बाय डे म्हाका दिसता कमीत कमी दिसाक मिनिमम एक तरी पेशंट डायलिसिसाचेर वचो। आम्ही जितके जाता तितके खरे अवॉयड करपाक जाय, पण डायलिसिसचेर वचून आसा। वेगवेगळे डायलिसीस सेंटर सुरू केल्ले आसा आणि त्या खातीर म्हाका दिसता किडनी डोनेशनच्या बाबतीत सरांत लोकांनी पुढे वेटल्यो, लोकांक त्याचा खूप फायदो जातो। रेस्ट ऑल हार्ट लिव्हर हे असाच असा, पण किडनी डोनेशन इज रुटीन जाल्ले असा। इवन जो म्हणजे गव्हर्मेंट ऑफ गोवा हाज्या फुडें इनिशिएटिव्ह घेवपाचे आसा ते DDSSY कार्ड आणि मेडिकल रिएम्बर्समेंट हाजेरूय बी आम्ही अशा पद्धतीच्या किडनी डोनेशना खातीर जे किडनी ट्रान्सप्लांट करपा खातीर फेसिलिटीज अवेलेबल करून दिवपाचे आसा, जेणेकरून त्याचा फायदो जे आम्ही रुटीनली किडनी ट्रान्सप्लांट गोवा मेडिकल कॉलेजीत करतात, तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांच्या त्यांना करपाक जाय त्याच्या ऑथरायझ्ड सेंटर जी DDSSY हाच्या अंतर्गत हाडून मॅक्झिमम लोकांक याचा कसा फायदो जातो, हाजो बरे जीवन जगपा खातीर त्याचो फायदो कशा पद्धतीन जावपाक शकता, हाजो गोंय सरकारचो प्रयत्न असा। थोड्या तेंपान लिव्हर आणि हार्ट हे दोनूय ट्रान्सप्लांट सुद्धा जे असा पण ते गोंयात सुरवात जाते। त्याका लागून इवन जो ॲडव्हान्स फेसिलिटीज जी आहे गोंयात अवेलेबल करपाची। इतले सगळे करता असताना गोंयच्या तरणाट्यांच्या रोजगार आणि खेळा मळार जाय आशिल्ला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करूंक गोंय सरकार तत्पर असा। गोयच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत सरकार दिसरात काम करता। माझ्या असलेली जबाबदारी हा बारीकातले बारीक काम सुद्धा लक्ष देऊन करप आणि गोय राज्या खातीर माझ्या कडल्यान जितके शक्य असा वेळ दिवप तितको वेळ देऊन लोकांचे काम करप, म्हणजे हा अंत्योदय या तत्वाचेर काम करता, समाजातल्या शेवटच्या मनशापर्यंत पावपा खातीर जे काम करता ते माझ्या कडल्यान आणि माझ्या सहकार्या कडल्यान जातली हाजी अपेक्षा दवरता। एक एक प्रकल्प पुराय जाता तसे गोय आणि गोयकरांची स्वप्नां पुराय जावपाक लागली। गोयभर जावपी हो चौफेर विकास पळयल्यार दिसता खरंच भिवपाची गरज ना।